आणखी एक मोठी बातमी येते, ठाकरे सरकार गेल्यापासून बीएमसीच्या एफडी घटलेल्या आहेत। बीएमसीनं वर्षभरात तब्बल 6,240 कोटी रुपये एफडी मोडलेले आहेत। 1 जून 2022 ला 92,687 कोटींच्या एफडी होत्या। त्यानंतर 29 जून 2023 ला 86,446 कोटींपर्यंत यामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। 6,240 कोटींपैकी 1,550 कोटींचा हिशेब लागेना झालेला आहे। 6,240 कोटींपैकी 2,000 कोटी MSRDला दिल्याचं देखील आता समोर येत आहे। तर त्यातले 6,240 कोटींपैकी 2,689 कोटी हे बेस्टला दिल्याची देखील माहिती आता समोर येते। आता ही मोठी बातमी समोर येते, ठाकरे सरकार गेल्यापासून बीएमसीच्या एफडी घटल्याचं पाहायला मिळत आहे। बीएमसीनं वर्षभरात तब्बल 6,240 कोटी रुपयाच्या एफडी मोडल्याचं देखील समोर आलेलं आहे। 1 जून 2022 ला या 92,687 कोटींच्या ठेवी होत्या। त्यानंतर 29 जून 2023 ला या ठेवींमध्ये 86,446 कोटींपर्यंतची घट झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। 6,240 कोटींपैकी 1,550 कोटींचा हिशेब लागेना झालेला आहे। 6,240 कोटींपैकी 2,000 कोटी हे MSRDला दिल्याचं देखील आता समोर येत आहे। 6,240 कोटींपैकी 2,689 कोटी हे बेस्टला दिल्याची माहिती देखील आता समोर येते। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे, ठाकरे सरकार गेल्यापासून बीएमसीच्या एफडी या घटल्याचं देखील स्पष्ट होत आहे। बीएमसीनं वर्षभरात तब्बल 6,240 कोटीच्या एफडी या मोडलेल्या आहेत। 1 जून 2022 ला या 92,687 कोटींच्या ठेवी। तरी मोठी बातमी समोर आलेली आहे, ठाकरे सरकार गेल्यापासून बीएमसीच्या एफडी या घटल्याचं पाहायला मिळत आहे। बीएमसीनं वर्षभरात तब्बल 6,240 कोटी रुपये एफडी मोडलेले आहेत। 1 जून 2022 ला या 92,687 कोटींच्या ठेवी होत्या। त्यानंतर 29 जून 2023 ला या ठेवींमध्ये 86,446 कोटींपर्यंतची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर 6,240 कोटींपैकी 1,550 कोटींचा हिशेब सध्या लागत नाही आहे। 6,240 कोटींपैकी 2,000 कोटी हे MSRDला देण्यात आले होते। 6,240 कोटींपैकी 2,689 कोटी हे बेस्टला देण्यात आले होते। त्यामुळे आता ही मोठी माहिती समोर आलेली आहे, ठाकरे सरकार गेल्यापासून महानगरपालिकेच्या एफडी या घटल्याचं आता समोर येत आहे। महानगरपालिकेनं वर्षभरात तब्बल 6,240 कोटीच्या एफडी या मोडलेल्या आहेत। 1 जून 2022 ला या 92,687 कोटींच्या ठेवी होत्या। त्यानंतर 29 जून 2023 ला या ठेवींमध्ये 86,446 कोटींपर्यंतची घट झाली आहे। ठाकरे सरकार गेल्यापासून बीएमसीच्या एफडी या घटल्याचं पाहायला मिळतंय।